संत नामदेव शिवाचे परम भक्त होते. आयुष्याच्या तारुण्याच्या उंबरठ्यावरती उभे असताना शिवभक्त म्हणूनच समाज त्यांना ओळखायला लागला. औंढ्या नागनाथाच्या दर्शनाला नेमानं जात असत. एकदा असेच दर्शनाला गेले असताना त्यांना असं दिसलं की शिवाच्या पिंडीवरती पाय ठेवून एक माणूस झोपलाय. तेव्हा राग आला नामदेवांना आणि ते त्याला म्हणाले की अरे उठ, देवाच्या अंगावर पाय ठेवून काय झोपलायस. तेव्हा त्याने आसाचं सोंग केलं आणि तो म्हणाला अरे बाबा मग तूच माझा पाय उचल आणि जिथे तो देव नाहीये तिथे ठेव म्हणजे झालं. त्याबरोबर खाडकन नामदेवांचे डोळे उघडले, त्यांनी त्याचे पाय धरले आणि म्हटलं की आपण माझे गुरु आहात. आयुष्यात आपल्याला मास्तर पुष्कळ भेटतात, गुरु क्वचित भेटतो. गुरु खरा तो की जो योग्य दिशा दाखवतो आपल्याला. उपनिषदात असं सांगितलेलं आहे की माणूस जन्माला येतो म्हणजे काय होतं, तर कुठून तरी दुरावरनं त्याला आणलेलं असतं, त्याचे डोळे बांधलेले असतात, रानामध्ये आणून त्याला गरगरा फिरवतात आणि मग त्याला घर दिसेनासं होतं, कुठल्या दिशेला आहे ते कळेनासं होतं. मग त्याला कोणीतरी गुरु भेटावा लागतो, त्या दिशेकडे बोट करणारा, आणि तो सांगतो या दिशेनं जा, पावला पावलाला विचारत जा, गावागावामध्ये चौकशी करीत जा, म्हणजे स्वगृही पोषशील. असा गुरु भेटला आपल्याला हे नामदेवांना कळलं. ते होते विसोबा खेचर, लोक खेचर म्हणतात. खेचर ही योगामधली मुद्रा आहे, खेचरी मुद्रा. तर ती ज्यांना प्राप्त झाली ती असा तो योगी होता. मात्र विसोबा खेचर यांनी नामदेवांना जी दिशा दाखवली ती पंढरीचीच दिशा होती. म्हणून औंढ्या नागनाथाहून नामदेव निघाले पंढरपूरला यायला, तिथे त्यांचं घर होतं. पण येता येता एक चमत्कारच झाला, त्यांना काहीच त्या ठिकाणी दुसरं दिसेना, नद्या नाहीत, डोंगर नाहीत, काही दिसेना. आणि शेवटी जर जो प्रत्यय आला त्याचं वर्णन करायला पुन्हा एखादा ज्ञानेश्वरच पाहिजे. ज्ञानदेवाने लिहिलाय की एकच डोंगर, पण तो तासून जसं त्या डोंगरामधनच देऊळही करायचं, देवही त्याचाच करायचा, देवाचा परिवारही त्याचाच करायचा. कारण त्यांनी पाहिलं होतं ना, कैलास लेणं ज्ञानदेवानी पाहिलेलं होतं. त्या एकाच पाषाणामधनं जसं सगळं निर्माण होतं, अरे तशी ही सृष्टी निर्माण झाली आहे. आणि हा प्रत्यय नामदेवांना आता पंढरपूरच्या वाटेवरती असायला लागला. नाही डोंगर, नाहीत झाडं, नाहीत नद्या. पंढरपूरमध्ये प्रवेश केला तरी स्वतःचं घर दिसेना. आपली आई गोणाय, वडील दामा शेट्टी, बायको राजाई, मुलं नारा महादा, काही दिसेना. सगळीकडे फक्त एकच दिसायला लागलं, तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल. Time.
Bhimsen Joshi Devotionals.
Thank you.
रसिक हो, अण्णांची संतवाणी आणि बापटांची वसंतवाणी